तुम्हाला आज एक गंमत सांगतो आपल्या देशात उच्च नीच हा भाव इंग्रज आल्यापासून मोठ्या प्रमाणावर वाढला फक्त कातडीचा रंग हातातलं काम राहण्याची ठिकाण एवढ्या पुरता तो मर्यादित न राहता अन्नधान्यसुद्धा या उच्च नीचतेच्या कचरट्यातून सुटलेली नाहीत उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपल्या देशात सर्वाधिक उत्पादन असलेलं सर्वाधिक जमिनीवर उगवणारं आणि सर्वाधिक लोकांचं अन्न असलेलं भरडधान्य खाणं आपण कमी पानाचं मानायचो याची विसंगती बघायला गेलं तर एखाद्या गरीब कुटुंबाची जशी आर्थिक प्रगती होत जाते तसं त्याच्या जेवणाच्या ताटातील ज्वारी बाजरीची भाकरी गायब होते आणि त्याची जागा गव्हाची चपाती घेते एवढंच नाही तर डोंगर उतारावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नाचणी पिकवणाऱ्या आदिवासींना कुपोषणावर मात करण्यासाठी सोयाबीनच्या लाडवाचा पोषक आहार दिला जातो ज्वारी बाजरीवर वाढलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडावर रेशनचा लाल गहू मारला जातो थोडक्यात आजही ज्वारी बाजरी नाचणी ही भरडधान्य गरिबाचं अन्न समजलं जातं पण संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलंय यामध्ये भारताचा मोठा सहभाग आहे भरडधान्य उत्पादनात भारताचा आशिया खंडात ऐंशी टक्के तर एकूण जागतिक उत्पादनात वीस टक्के वाटा आहे या निमित्ताने भरडधान्य म्हणजे काय त्याचे विविध पैलू आणि भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नवीन संधी या गोष्टी आपण या व्हिडिओतन पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय सानब तुम्ही पाहताय ऍग्रो वन तर बदलती शेती शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे लोकांच्या खानपानाच्या सवयीही बऱ्याच प्रमाणात बदलल्या आहेत वेळेअभावी बाहेरचं खाद्यपदार्थ खाण्याकडे कल वाढतच चाललाय साहजिकच बाजारात जे उपलब्ध असेल ते खाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय राहत नाही शिवाय भातपोळी खाणारे मध्यमवर्गीय कुटुंबाची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे लोकांना शुगर बी पी होऊन डॉक्टरांच्या वाऱ्या वाढू लागल्यात आता यावर उपचारातील एक भाग म्हणून डॉक्टरसुद्धा आहारात भरडधान्य वापर करण्याचा सल्ला देत आहेत भरडधान्य ही निसर्ग शेतीसाठी उत्तम पिकं पृथ्वीच्या आणि मानवाच्या आरोग्याची उत्तम काळजी घेणारी जादुई धान्य अकरा प्रकारची आहेत यामध्ये भारतातल्या नऊ भरडधान्यांचा समावेश होतो यातलं प्रमुख भरडधान्य आहे ज्वारी हे सर्व दूर घेतलं जाणारं पीक आहे विशेषतः कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं महाराष्ट्रातील सोलापूर विदर्भ मराठवाडा खान्देश तर पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर भागात देखील याचं उत्पादन कमी अधिक प्रमाणात होतं दुसरी आहे बाजरी कोरडवाहू जमीत अगदी कमी पाण्यावर येणारं बाजरीचं पीक पूर्वीपासून घेतलं जात होतं काळ्या मातीत याची गोड काही वेगळीच असते यात देखील हिरवा लाल तपकिरी असे मुख्य रंग आणि त्याच्या छटा दिसतात नाचणीला आधीपासूनच सुपरफूड म्हणून मान्यता मिळाली आहे पूर्वी सर्व भागांमध्ये होणारी नाचणी आता फक्त आदिवासी डोंगर भाग आणि कोकणात केली जाते त्यामध्ये सफेद आणि केशरी तसंच लाल असे रंग येतात वरई हे भरडधान्य आजही आदिवासी आणि कोकण भागात प्रमुख पीक आहे ते तिथं मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं डोंगर शेतीतील हे मुख्य नगदी पीक असून त्यामध्ये कमी दिवसाच्या ते जास्त दिवसाच्या अशा विविध जाती आहेत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वरईसारखंच दिसणारं वरई नावाचं धान्य पिकवलं जातं दिसायला हे अगदी वरईसारखंच असलं तरी त्याचे गुणधर्म आणि पोषण मूल्य वेगळे आहेत पूर्वी सर्व भागांमध्ये राळा पिकवला जाई राळ्याचा भात खाण्यासाठी चविष्ट लागतो खानदेशात तर पितरांना राळ्याची खीर करण्याची परंपरा होती यात देखील विविध रंग असतात एकावर एक, एक असं सात थर असणारे धान्य म्हणजे कोदा किंवा कोद्रा किंवा हरिक याची शेती बऱ्याच मोठ्या प्रमाणात गडचिरोली धुळे कोकणात केली जाते याचं वैशिष्ट्य म्हणजे या धान्याचं आवरण काढलं नाही तर हे अनेक वर्ष साठवून ठेवता येतं आठवं धान्य आहे बर्टी हे धान्य सर्वात कमी दिवसात परिपक्व होतं कोरडवाहू आणि अतिपाऊस असणाऱ्या भागांमध्ये देखील हे उत्तम पद्धतीनं पिकून येतं खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असं हे धान्य आहे आणि शेवटचं आणि नववं धान्य म्हणजे ब्राऊन टोक मिलेट मूळचं भारतीय असलेलं हे मिलेट धान्य सध्या तरी फक्त दक्षिण भारतात घेतलं जातं याचे वैशिष्ट्य म्हणजे धान्य खाल्ल्यानंतर ता अनेक तास भूक लागत नाही भरपूर ऊर्जा यातून मिळते संपूर्ण जगानं केवळ भात आणि गहू या दोनच धान्य पिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा बदलत्या ता तापमानात तग धरू शकणारी भरड धान्य जगाची भूक भागवू शकतील या धान्याच्या कडब्यांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेल्यूज आणि इतर पदार्थ असतात हा चारा जनावरं आवडीनं खातात त्यामुळे काही भागांमध्ये तर जनावरांच्या चाऱ्यासाठीही ही, ही पिकं घेतली जातात ज्या भागात शेतीला पाण्याची सोय नाही अशा कोरडवाहू हलक्या जमिनीत या धान्यांचं उत्पादन घेतलं जातं याला कमी पाणी कमी खत लागतं तसंच शेतकऱ्यांना हे पीक हमखास उत्पन्न मिळवून देतं ज्या शेतात ही पिकं घेतली जातात तिथं जमिनीतील नत्राचं प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो डोंगर भागातील शेतकऱ्यांनी जतन केलेल्या या धान्यांना दोन हजार तेवीसमध्ये जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळते एकंदरच भरड धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना यातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात या, या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला नक्की लाईक करा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअरही करायला विसरू नका